अगदी 10 मिनिटात खुसखुशीत आणि कुरकुरीत शेंगदाणा चक्की तयार होते. अगदी लहान मुले देखील आवडीने खातात. आणि आता नवरात्र चालू आहे म्हटल्यावर उपवासासाठी काहीतरी गोड हवंच. तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खुसखुशीत शेंगदाणा चक्की रेसिपी. तर शेंगदाणा चक्की बनवताना कधी कधी ती चिवट होते किंवा जास्तच कडक बनते, तर ती होऊ नये यासाठी मी काही टिप्स सांगितले, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर शेंगदाणा चक्की बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. तर हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर वजनी प्रमाण म्हटलं तर याचं 200 ग्रॅम इतकं हे शेंगदाणे आहेत. तर हे बघा, 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे चांगले खमंग भाजलेत. तुम्हाला दाखवते मी, याचे जे टल्फर आहेत ते सहज निघतं, याचा अर्थ आपले शेंगदाणे चांगले भाजलेत. तर आता आपण काय करायचं आहे, हे शेंगदाणे थंड झाल्यावरती एका सुती कपड्यामध्ये घ्यायचेत आणि अशी याची पुरचुंडी करून हाताने आपल्याला यावरती प्रेस करून चोळून घ्यायचेत, जेणेकरून टल्फर जे आहे ते अगदी सहज वेगळे होतात. तर हे बघा, शेंगदाण्याचे जे टल्फर आहेत ते पूर्णपणे निघाले आहेत. तर आता मी एका चाळणीने हे चाळून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला झाऱ्याने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त कचरा होणार नाही. तर आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अगदी ओबडधोबड फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही करायचं, अगदी ओबडधोबड आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर आता आपण ज्या पाटावरती किंवा पोळपाटावरती चक्की पसरवून घेणार आहोत त्याला आपण तूप लावून घेऊया. तर ही प्रोसेस आपल्याला पाक करायच्या आधीच करायचे. तर इथे मी हातानेच तूप सगळीकडे पसरवून घेतलं आहे. तर आता आपण पाक करून घेऊया. तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातले. तूप हलकंसं गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये 1 वाटी गूळ घालायचं आहे. तर वजनी प्रमाण म्हटलं तर हा 200 ग्रॅम इतका गूळ आहे. जेवढे शेंगदाणे घेतलेत तेवढाच आपल्याला गूळ वापरायचं आहे. तर आता आपण अगदी कमी गॅसवरती याचा पाक करून घेणार आहोत. तर हे बघा, गूळ वितळत चाललं आहे, तुम्ही बघू शकता. तर 1-2 मिनटं झालेत, गूळ आपला चांगला वितळला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बिलकुल जास्त नाही करायची, अगदी कमीच गॅस करायचा आहे. तर 1-2 मिनटानंतर आपण पाण्यामध्ये याचा थेंब टाकून बघूया पाक तयार आहे की नाही ते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता हे अगदी अजून चिकट आहे, याचा अर्थ आपला पाक तयार नाही. तर याची आपल्याला कडक अशी गोळी बनवून घ्यायची, तुम्हाला दाखवते मी नंतर. तर आणखीन 1-2 मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. तर 2 मिनटानंतर गॅस बंद करूनच आपल्याला पाक चेक करायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे याचा थेंब टाकून याचा जो आवाज आहे तुम्ही बघू शकता, अगदी कडक झाले, तोडूनही मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण लगेच यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया आणि हे पटापट आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस बंदच ठेवायचं आहे. तर आता आपण जो पाट तयार करून ठेवलेला त्यावरती हे मिश्रण घालून घेऊया. आणि हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला बेलनाने पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जितपत चक्की पातळ हवे किंवा जाड हवे तितपत तुम्ही हे पसरवून घ्या. बेलण्याला मी तूप लावून घेतले, जेणेकरून बेलण्याला चिक्की चिकटणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे बेलण्याच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे. तर इथे मी हे पसरवून घेतले. आता आपल्याला हे गरम असतानाच याला चिरा लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून चिक्की सहज निघेल.
तर हे बघा, तर अशा प्रकारे मी सगळ्या याला चिरा लावून घेतल्या आहेत। तर आता हे एक अर्धा ते पाऊण तास थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण चिकी काढून घेऊया। तर एक अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता चिकी पूर्णपणे थंड झाले आणि ती अगदी सहज निघते। तुम्हाला मी एक तोडून दाखवते, अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही चिक्की आपली तयार झाले। तर या नवरात्रीमध्ये उपवासासाठी तुम्ही ही चिक्की नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली ते। तर अगदी 10 मिनिटात बनणारी ही आपली चिक्की तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।